Myself Sunita Patil. Welcome to your favorite channel. Friends, when your exam approaches near, you do planning of your study. तुम्ही अभ्यासाचं planning करता. While attending school and tuitions, doing homework, playing games, तुम्ही वेळेचं म्हणजे time planning करता. In the same way, your parents need to do planning to run the house. They provide you good food, clothes and good education. यासाठी ते जे प्लॅनिंग करतात त्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात. पण इट जस्ट अबाउट युअर स्मॉल फॅमिली. इमॅजिन हाऊ द गव्हर्नमेंट रन द होल कंट्री. कल्पना करा, सरकार पूर्ण देश कसा चालवते. सो गव्हर्नमेंट नीड्स अ प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग. सो फ्रेंड्स, आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड विच लेसन वी आर गोइंग टू लर्न. येस, लेसन नंबर 4, फायनान्शियल प्लॅनिंग. गव्हर्नमेंट नीड्स फंड फॉर पब्लिक एक्सपेंडिचर्स अँड नॅशनल नीड्स. सरकारला सुद्धा सार्वजनिक खर्चासाठी आणि देशाच्या कामासाठी पैसा लागतो. फ्रॉम वेअर डज दीज फंड्स कम? हा निधी येतो कुठून? फ्रॉम टॅक्सेस, कर, विच वी पे टू गव्हर्नमेंट. सरकार नागरिकांकडून काही डायरेक्ट टॅक्सेस गोळा करतात. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, वेल्थ टॅक्स एक्सेट्रा. आणि काही इनडायरेक्ट टॅक्सेस कलेक्ट केले जातात. इनडायरेक्ट टॅक्सेस आर अप्लाइड ऑन द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस मीन्स वस्तू आणि सेवांवर. अर्लियर दीज इनडायरेक्ट टॅक्सेस आर डिफरंट डिफरंट, बट गव्हर्नमेंट अप्लाय अ न्यू टॅक्स सिस्टम. Instead of these different different taxes, only one tax for one nation, one tax, and that is GST is applied. So we are going to learn about GST. But before learning about GST, let's have a look on different indirect taxes which we would pay to government. Have a look. Excise duty. It was levied upon cigarettes, alcohol, etc. Custom duty was levied upon imported products from foreign countries. Service tax. Service देणारी व्यक्ती सर्व्हिस घेणाऱ्या व्यक्तीवर हा टॅक्स लावून सरकारकडे जमा करायची. Next is central surcharge and cess. Central surcharge means tax on tax. जेव्हा taxable income एक ठराविक लिमिट क्रॉस करते तेव्हा अ सरचार्ज ऑफ 10% वॉज लेव्हिड ऑन टॅक्स लायबिलिटी. अ सेस वॉज अ टॅक्स दॅट वॉज लेव्हिड बाय द गव्हर्नमेंट टू रेज फंड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. फॉर एक्झाम्पल, एज्युकेशन सेस अँड कृषी कल्याण सेस. नेक्स्ट इज वॅट. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. इट वॉज अल्टरनेटिव्ह फॉर सेल्स टॅक्स. नेक्स्ट, लक्झरी टॅक्स on expensive cars, jewelry, private planes. Entertainment tax, movie tickets, DTH services, cable services. Octroy हा local tax होता. शहरात बाहेरून येणाऱ्या मालावर हा आकारला जायचा. Next, CST. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या खरेदी विक्रीवर हा होता. CVD. Imported goods वर additional import duty म्हणजे CVD. And the last is SAD. It was levied upon imported goods as custom duty. Now GST is classified as first CGST, SGST, UTGST and IGST. Let's see first CGST. CGST means Central Goods and Service Tax. Kendriya Vastu Ani Seva Kar. This CGST is paid to central government. In Maharashtra, we have to pay CGST and SGST both. Now, SGST. SGST means State Goods and Service Tax. And this SGST paid to state government. UTGST means Union Territory Goods and Service Tax. In Union Territory States, we have to pay UTGST. Now, Union Territory States. As you know, Chandigarh is the Union Territory State. Same as
दीव दमन, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, पौंडेचेरी, ऑल दीज आर यूनियन टेरिटरी स्टेट्स. नेक्स्ट IGST, इंटर स्टेट गुड्स एंड सर्विस टैक्स. दोन स्टेट्समध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होते ना तेव्हा IGST हा टॅक्स अप्लाय होतो. नाव लेट सी टॅक्स इनवाईस ऑफ गुड्स परचेस. यू कॅन सी ऑन टॉप लेफ्ट साईड देअर इज अ सप्लायर्स नेम, ॲड्रेस अँड इनवाईस नंबर, अँड ऑन राईट साईड GSTIN नंबर, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. यू कॅन सी द नंबर इज 27ABCDE1234H1Z5. नाव हियर 27, यू कॅन सी 27, इट इंडिकेट द स्टेट कोड. 27 इज महाराष्ट्राज कोड. नेक्स्ट ABCDE1234H, इट इज अ पॅन नंबर. यू मे हॅव सीन पॅन कार्ड्स ऑफ युअर पॅरेंट्स. पॅन मीन्स परमनंट अकाउंटिंग नंबर. नेक्स्ट वन, दिस रिप्रेझेंट वन रजिस्ट्रेशन. अँड झेड मीन सेम फॉर ऑल. अँड द लास्ट डिजिट 5 इज अ चेक कोड. म्हणजे या नंबरने जर रजिस्ट्रेशन व्हॅलिड आहे की नाही हे चेक करता येतं. इट मे बी डिजिट ऑर अल्फाबेट. सो GSTIN नंबर इज मेड ऑफ टोटल 15 डिजिट्स. नाव यू कॅन सी देअर इज अ HSN कोड इन सेकंड कॉलम. HSN इंडिकेट द न्यूमरिकल कोड फॉर डिफरंट गुड्स. आफ्टर दॅट यू कॅन सी देअर इज अ रे फॉर CGST and SGST, and both are same. If rate of GST is 5%, then the rate of CGST is 2.5% and that of SGST is 2.5%. It means CGST and SGST are always in equal proportion. One more, like HSN code, there is another code, that is SAC. This SAC means code that is for service section like hotels, doctors, etc. SAC means service accounting code. HSN for goods and SAC for service. Now you can see the rates of GST are different for different products. You can see for payday it is 5%. For chocolate it is 28%. For ice cream it is 18% and butter 12%. But on bread no GST is applied. It means rates of GST are different for different products such as 0%, 5%, 12%, 18% and 28%. For reference, you can see your textbook, page number 84. One more thing, GST rates are subject to change and electricity, petrol, diesel, etc. are not under preview of GST. So friends, tumhala aata tax invoice madhil sarva mahatvacha babi kale ahet. तर मग GST आणि SGST कशी कॅल्क्युलेट करतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.